Hello everyone, we are studying Plasmodium falciparum, which causes malaria disease. Okay, so Plasmodium falciparum, especially the organism Protozoa, how it multiplies, what are the different cycles of this Plasmodium falciparum. It has two natural hosts, first that is mosquito, second in human being. In mosquito it shows gametogony, in human being it shows schizogony. This part we have already discussed in the previous lectures. Today we are going to focus on the laboratory diagnosis of the Plasmodium falciparum. How we can detect the presence of Plasmodium falciparum in the clinical samples. म्हणजे एखाद्या पेशंटला जर मलेरिया झाला असेल किंवा मलेरिया असण्याची शक्यता जेव्हा असते त्यावेळी आपण ते कन्फर्म करण्यासाठी जे काही टेस्ट परफॉर्म करतो त्या कोणत्या आहेत त्या आपण आता स्टडी करणार आहोत अंडर द टर्म लॅबोरेटरी डायग्नोसिस. Whenever we are performing any kind of laboratory diagnosis, the most important thing is to have a clinical sample. म्हणजे लॅबोरेटरी डायग्नोसिस करताना आपल्याला क्लिनिकल सॅम्पल घ्यावं लागतं आणि आपण मलेरिया पेशंट जे आहेत की ज्यामध्ये आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम डिटेक्ट करणार आहे त्यासाठी क्लिनिकल सॅम्पल काय घेऊ शकतो आपण. तर ऑब्व्हियसली कारण त्यांचा साईट ऑफ ॲक्शन ही मोस्टली आरबीसी असते, एरिथ्रोसायटिक स्टेज ह्युमन बीइंगमध्ये. त्यामुळे आरबीसी म्हणजे ब्लड, सो ब्लड शुड बी अ बेस्ट चॉईस ऑफ सॅम्पल. आपण ब्लड सॅम्पल घेऊ शकतो. इट कॅन कॉज रिनल फेल्युअर म्हणजे तो रिनल किडनीमध्ये सुद्धा अफेक्ट करू शकतो. त्यामुळे आपण युरिन सॅम्पल सुद्धा घेऊ शकतो ॲज वेल ॲज we can take saliva sample. So for laboratory diagnosis of Plasmodium we can use blood sample. If blood is not available, means available means if blood cannot be taken that time, we can use a urine sample or we can have a choice of selecting saliva as a sample. Okay, so clinical sample blood, urine or saliva. Ata diagnosis karaycha, diagnosis at apan kahi test perform karna but प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम हा इंट्रासेल्युलर पॅरासाइट आहे. त्यामुळे आपण त्याला लॅबोरेटरीमध्ये कल्टिवेट करू शकत नाही, कल्चर मीडियावर कल्टिवेट करू शकत नाही. कारण हा ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट आहे. लिव्हिंग थिंग्समध्येच म्हणजे सेल्समध्येच इन विवो कंडिशनमध्येच तो काय होतो, ग्रो होतो, मल्टिप्लाय होतो असतो. त्यामुळे आपण त्याला लॅबमध्ये कल्टिवेट करणं डिफिकल्ट. मग अशा वेळी आपण कल्चरल प्रॅक्टिसेस परफॉर्म करू शकत नाही. इट बिकम्स डिफिकल्ट टू परफॉर्म बायोकेमिकल कॅरेक्टर्स ऑल्सो. मग त्यापेक्षा आपण काय करतो, बेस्ट option to detect the plasmodium in clinical sample is microscopic observation. Okay, so we can go for microscopic observation. Detection of plasmodium in the blood, so microscopic observation is the choice for diagnosis. मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन मध्ये सुद्धा आपण काय ऑब्झर्व करणार आहे, तर प्लाझ्मोडियम ऑब्झर्व करणार आहे. मग त्यासाठी आपण मोस्टली ज्या जी मेथड यूज करणार आहे दॅट इज ब्लड फिल्म्स. सो ऑर्गॅनिझम इज ऑब्झर्व्ड इन द ब्लड फिल्म्स. ऑर्गॅनिझम दॅट इज प्लाझ्मोडियम कॅन बी ऑब्झर्व्ड इन द ब्लड फिल्म्स. म्हणजे काय की आपण एक स्लाइड घेणार आणि त्या ग्लास स्लाइडवर आपण जे ब्लड आहे म्हणजे सॅम्पल जे आहे पेशंटचं त्याची एक फिल्म फॉर्म करणार. लाईक वी परफॉर्म द निगेटिव्ह स्टेनिंग किंवा आपण जेव्हा थीन फिल्म फॉर्म करत असतो, स्मिअर काइंड ऑफ स्मिअर पण फिल्मच्या फॉर्ममध्ये आपण प्रिपेअर करत असतो. सो ब्लड फिल्म्स आर फॉर्म ऑन द ग्लास स्लाइड आणि मग त्या ब्लड फिल्ममध्ये ऑब्व्हियसली आरबीसीज असणार आहेत आणि त्या आरबीसीमध्ये कोण असणार आहे, तर प्लाझ्मोडियम असेल. सो प्लाझ्मोडियमला स्टेन करण्यासाठी, त्याचा न्यूक्लियस स्टेन करण्यासाठी आपण जिम्सा स्टेन यूज करतो. जिम्सा स्टेन काय करतो की प्लाझ्मोडियमचा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसला स्टेन करतो आणि बाकी जो सगळा बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड ब्ल्यूइश राहतो. त्यामुळे फक्त रेड कलरचा न्यूक्लियस आपल्याला ऑब्झर्व होतो. सो ब्ल्यूइश बॅकग्राऊंडमध्ये रेड कलरचा जर न्यूक्लियस दिसला आपल्याला आरबीसीमध्ये तर आपण ते इझिली कन्क्लूड करू शकतो की दॅट ब्लड सॅम्पल दॅट इज टेकन फ्रॉम द पेशंट कंटेन्स द प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. ओके, सो दॅट इज अ ब्लड फिल्म मेथड आणि याच्या बेसिसवर आपण आयडेंटिफाय करू शकतो पेशंट सॅम्पलमध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. ब्लड फिल्म फॉर्म करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा दोन मेथड्स आहेत. ओके, तर त्या दोन मेथड्स असे थीन ब्लड फिल्म अँड देन थिक ब्लड फिल्म. ब्लड फिल्म कॅन फॉर्म बाय टू वेज, थीन अँड थिक ब्लड फिल्म्स. म्हणजे कसं असतं, तर पहिल्यांदा आपण बघूया थिक ब्लड फिल्म. थिक ब्लड फिल्म
सो थिक ब्लड फिल्म कैन बी प्रिपेयर्ड. आता थिक चा मीनिंग जसं आहे की आपण जी फिल्म फॉर्म करणार आहे ती ऑब्व्हियसली थोडा लेअर थोडा जास्त थिक असणार. मग हे कशा पद्धतीने केलं जातं? तर मायक्रो स्लाइड ऑर मायक्रोस्कोपिक ग्लास स्लाइड इज टेकन. सपोज दिस इज अ ग्लास स्लाइड ऑन विच अ ड्रॉप ऑफ ब्लड इज प्लेस्ड. इथं ड्रॉप ठेवायचा, तो ड्रॉप अप्रॉक्सिमेटली आता आपण काय मेजर करणार नाही पण तो 3 mm इतका ड्रॉप आपण घेणार. जे ड्रॉप ठेवताना ड्रॉपचा डायमीटर कसा कसा असणार आहे? 3 mm असणार. आणि मग आपण तो थोडासा इकडे तिकडे टिल्ट करून किंवा स्प्रेड करणार आहे. आणि तो जो स्प्रेड केला ड्रॉप असेल तो 10 mm असेल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 10 mm इतका आपण ड्रॉप काय करणार आहे? स्प्रेड करणार. ओके, सो दिस इज अ ड्रॉप ऑफ ब्लड. ब्लड चा हा ड्रॉप आहे. जो आता किती असणार आहे? 10 mm. सो इनिशियल आपण ड्रॉप किती घेतला? 3 mm इतका ड्रॉप ठेवला त्याच्यावर. आणि मग तो स्प्रेड केला बाय युझिंग नायक्रोम वायर लूप ऑर बाय युझिंग ग्लास रॉड. आपण तो स्प्रेड करणार आहे अप्रॉक्सिमेटली 10 mm इतका असणार, 1 cm इतका. आता हा ड्रॉप स्प्रेड केल्यानंतर आपण पुढे काय करणार आहे? दॅट फिल्म, दिस इज द फिल्म. आता ही फिल्म आपण जास्त स्प्रेड केली नाही, आपण इकडं असं स्प्रेड करू शकलो असतो. पण स्प्रेड जर केली तर ती फिल्म जी आहे तिच्या थीन होणार आहे. आणि आपला पर्पज काय? थिक ब्लड फिल्म. सो आपल्याला थीन होऊ नये म्हणून आपण तो जास्त स्प्रेड केलेला नाही. देन दिस फिल्म इज ड्राईड. द फिल्म इज ड्राईड. देन स्टेन विथ जिम्सा स्टेन. जिम्सा स्टेन न्यूक्लिअरला न्यूक्लिअर मटेरियल स्टेन करतो. सो इट स्टेन्स द न्यूक्लिअर स्टेन. सो इट इज स्टेन. दॅट फिल्म इज स्टेन after drying with Jimsa's stain and then observed under oil immersion lens. Okay, observed under oil immersion lens, that is 100x la apan te observe karna. So simple method hai. First the film is formed, thick blood film is formed, the film is then dried, and after drying the film is stained by using Jimsa's stain. And finally observed under oil immersion lens. It is oil immersion lens. 100x la pate observe karnar. Observation madhe kasa asel tumhala mi sangitle ki Jimsa stain kay karto specifically jo suppose yacha madhe ek RBC hai. The example suppose this is a microscopic field and ya microscopic field madhe ite RBC asel ta RBC cha background jara ki ha sagla background kasa asta bluish asto and tya madhe jo nuclear material ahe plasmodium cha to kasa asta reddish asel. So reddish nucleus is observed against blue colored background and that can be helpful for confirmation of presence of plasmodium in the blood sample. So red colored nucleus is observed against bluish colored background. Okay, so this technique is called as thick blood film which is used for diagnosis. The prashna tumhala sagalyana padla asel ki apan thick blood film ka use karto. तर थिक ब्लड फिल्म तेव्हा यूज करायचे आहे जेव्हा नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज सपोज टू बी लेस. प्लाझ्मोडियमचा नंबर हा कमी असण्याची जेव्हा शक्यता असते, सॅम्पल कंटेन्स लो नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स, तेव्हा आपण काय करणार? थिक फॉर्म करणार. मग त्यावेळी डायल्युशन आपण प्रिव्हेंट करतो. म्हणजे ऑर्गॅनिझम जर थिन फॉर्म केला तर ऑर्गॅनिझम तो डायल्यूट होईल आणि ऑब्झर्वेशन डिफिकल्ट होईल. त्यापेक्षा सगळ्या ऑर्गॅनिझमचं एकत्र आले जरी नंबर कमी असला तरी आपण थिक फिल्म फॉर्म केलेलं आहे. सो व्हिज्युअलायझेशन कॅन बी मेड इझी by forming a thick blood film. So remember, keep this in mind that thick blood film is used whenever there is low number of plasmodium in the blood sample. Second method, that is thin blood film. So how we can form thin blood film and what are the advantages? So obviously thin blood film apan teva use karana jeva number jast asel. Okay, so thin blood film is used when we are assuming that the given blood sample contains higher number of plasmodium. Tacha vyatirikta thin blood film form karnyacha ajun ek purpose hai. Purpose that is identification of species. Apan tyachi species sudha identification karu shakto thin blood film, karan tyacha madhe large number of organisms asel and thin blood form kelyame apan separation pan easily achieve karu shakto. आणि त्यामुळे स्पेसिस आयडेंटिफिकेशन सुद्धा आपल्याला क्वाईट हेल्पफुल असतं या मेथडमध्ये. ओके, देन हाऊ थिन ब्लड फिल्म इज फॉर्म्ड. तर याच्यामध्ये काय केलं जातं, थोडीशी मेथड वेगळी आहे. द ब्लड इज टेकन ऍट ब्लड ड्रॉप इज टेकन ऍट वन एंड ऑफ द स्लाइड. इथं पहिल्यांदा आपण ब्लड ड्रॉप घेणार. ओके, ब्लड ड्रॉप इज प्लेस्ड ऍट वन एंड ऑफ द स्लाइड
Then by taking another slide, this drop is spread over the surface of this glass slide. या surface ओपन करना सभी ग्रस spread करना. अजून एक दूसरी glass slide है जी. अन ही जी हाँ तो drop है. ये लापन क्या करना है extend करना है. आप पूर्ण अपने यहाँ पूर्ण slide over spread करना है. अन तमर क्या हुआ obviously तो drop सभी ग्रस spread करें मुड़ा. आपली एक thin film form हो. अन तो उस purpose है आपका identification of species अपन को भी शुरू. So thin blood film is formed on the glass slide. Thin film form के लिए नंतर मैं अपन पुनः same procedure follow करना. The film is dried. Drying can be done by incubating at 37 degrees Celsius for the period of approximately 30 minutes. जब अपन ला especially thick जब अपन form करते हो तो drying easily होत नहीं लाउकर होत नहीं. मैं अपन ती slide आई थी 37 ला incubate को भी शुक्त हो 37 degrees Celsius for approximately or minimum 30 minutes. फिल्म ड्राय झाली की मग आपण पुढे काय करू शकतो जिप्सम स्टेनने त्या फिल्मला स्टेन करना एंड देन ऑब्जर्व अंडर ऑइल मेजरमेंट्स. सो प्रोसिजर रिमेन सेम फक्त डिफरेंस कुठे येतो थिकनेस थीन आणि थिक आणि मग अगेन सेम ऑब्जर्वेशन असेल रेड कलर न्यूक्लियस अगेन्स्ट डार्क ब्ल्यू कलर्ड बॅकग्राऊंड सो इट कॅन हेल्प अस टू आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम. ओके सो दिस इज एन मायक्रोस्कोपिक ऑब्जर्वेशन एंड मोस्ट हेल्पफुल मेथड फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ प्लाज्मोडियम. क्लियर. तर पहिला आपण बघितला की डायग्नोसिस आपण मायक्रोस्कोपिक ऑब्जर्वेशन करून करू शकतो. मायक्रोस्कोपिक ऑब्जर्वेशन सोडून आपण सिरोलॉजिकल टेस्ट सुद्धा परफॉर्म करू शकतो. सो वी कॅन परफॉर्म सम सिरोलॉजिकल टेस्ट ऑल्सो सिरोलॉजिकल टेस्ट. ओके त्याच्या नावातच आहे सिरोलॉजिकल टेस्टमध्ये आपण काय करत असतो की एकतर नोन अँटीजन घेतो आणि पेशंटच्या सॅम्पलमध्ये अँटीबॉडीज बघतो किंवा आपण अँटीबॉडीज घेतो आणि पेशंट सॅम्पलमध्ये अँटीजेन बघत असतो. इन केस ऑफ प्लाज्मोडियम मोस्टली अ स्टँडर्ड नोन अँटीजेन इज टेकन. ओके सो हियर सॉरी नोन अँटीबॉडीज आर टेकन म्हणजे प्लाज्मोडियमच्या अगेन्स्ट आपण नोन किंवा स्टँडर्ड अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज आपण इथं घेणार आहोत आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीजेन डिटर्मिन करणार म्हणजे पेशंटच्या सॅम्पलमध्ये आपण अँटीजेन आहे की बघणार म्हणजे एक्झाम्पल आपण स्लाइड घेतली आणि स्लाइडवर अँटीबॉडीज फिक्स केल्या. ओके फिक्स केल्यानंतर पेशंट सॅम्पल ॲड केलं आणि जर त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी असेल म्हणजे एक्झाम्पल जर पेशंटच्या ब्लड सॅम्पलमध्ये त्या अँटीबॉडीजसाठी कॉम्प्लिमेंटरी अँटीजेन असेल तर अग्लुटिनेशन दिसेल आपल्याला. जर अग्लुटिनेशन दिसलं याचा अर्थ पेशंट सॅम्पल कंटेन्स अँटीजेन अँटीजेन आहे याचा अर्थ प्लाज्मोडियम आहे. सो पॉझिटिव्ह टेस्ट लाईक दिस आपण इथं काय करणार आहे नोन अँटीबॉडीज घेऊन अँटीजेन डिटरमाइन करतो. सिरोलॉजिकल टेस्ट काय असेल आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा स्टडी केलेलं आहे. तर इथं आपण कोणत्या कोणत्या सिरोलॉजिकल टेस्ट परफॉर्म करू शकतो एवढा जास्त ॲडव्हान्टेज नाही आहे सिरोलॉजिकल टेस्ट पण येस आपण ते परफॉर्म करू शकतो. लाईक वी कॅन गो फॉर कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट. वी कॅन यूज कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट. वी कॅन ऑल्सो यूज प्रिसिपिटेशन टेस्ट ऑर फ्लॉक्युलेशन टेस्ट. Flocculation test can also be performed. Besides this, fluorescent or immunofluorescent test can be performed. Immunofluorescent test can also be performed. Hemagglutination test can be performed. So these are some serological tests which can be performed for diagnosis. Hemagglutination test, complement fixation test असेल, flocculation किंवा precipitation test असेल, त्या व्यतिरिक्त आपण immunofluorescent test असेल किंवा आपण hemagglutination test सुद्धा परफॉर्म करू शकतो. एक सिरोलॉजिकल टेस्ट आपण आता एक नाही ऍक्च्युअली दोन टेस्ट आपण थोड्याशा डिटेल मध्ये बघूया. या ज्या टेक्निक सांगितल्या आहेत त्या व्यतिरिक्त आपण ELISA टेस्ट सुद्धा परफॉर्म करू शकतो. एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असेल ELISA टेस्ट. ELISA stands for enzyme linked immunosorbent assay. ELISA test. ELISA test मध्ये आपण काय करणार आहोत तर आपण पहिल्यांदा सपोज एक मायक्रो टायटर प्लेट किंवा स्लाइड घेतली आहे. स्लाइड आहे या स्लाइड वर आपण पहिल्यांदा अँटीजेन फिक्स करणार. अँटीजेन म्हणजे काय येतं तर जर आपण सॅम्पल आहे तर सॅम्पलमधला जो आरबीसी असेल आरबीसीज
आरबीसी मध्ये अँटीजन, आरबीसी सरफेस होते काही अडेसिव प्रोटीजेस एक्सपोज करतात, सो दॅट इज अन अँटीजेनिक पार्ट. सो आपण इथं अँटीजन फिक्स केलं, अँटीजन फिक्स केल्यानंतर आपण काय करणार, नॉन अँटीबॉडीज ऍड करणार याच्यावर. फक्त ज्या नॉन अँटीबॉडीज अप्लाय करणार आहे त्या नॉन अँटीबॉडीज दीज आर कॉन्ज्युगेटेड विथ द एन्झाइम हॉट्स रेडिश पेरॉक्सिडेज. हा एन्झाइम त्या अँटीबॉडीला कॉन्ज्युगेट किंवा टॅग केलेला असतो. सो आपण अँटीजेन घेतला इथं, या अँटीबॉडीज आहेत, नॉन अँटीबॉडीज आहेत, त्या नॉन म्हणजे त्याच्या अगेन्स्ट असलेल्या माहिती असलेल्या स्टँडर्ड अँटीबॉडीज आहेत, आणि त्या अँटीबॉडीला एक एन्झाइम आपण हे केलेला कॉन्ज्युगेट फिक्स केलेलं. वॉशिंग केलं, वॉशिंग केल्यानंतर समजा इथं आपण जो अँटीजेन घेतला ब्लड सॅम्पलमधून पेशंट सॅम्पलमधून त्याच्या अगेन्स्ट जर या अँटीबॉडीज कॉम्प्लिमेंटरी असेल, म्हणजे याचा अर्थ की पेशंट सॅम्पलमध्ये या नॉन अँटीबॉडीच्या अगेन्स्ट अँटीजन असेल, तर वॉशिंग केल्यानंतर ही कॉम्प्लेक्स डिसोसिएट होणार नाही, कारण अँटीबॉडीज विल बाइंड फॉर्मी टू अँटीजन, म्हणजे बाइंडिंगमुळे आपण जे वॉशिंग करणार त्यावेळी या अँटीबॉडीज वॉशआउट होणार नाही. कधी वॉशआउट होणार नाही, आपल्याला माहिती की अँटीबॉडी कोणाच्या अगेन्स्ट आहेत, प्लाझ्मोडियमच्या अगेन्स्ट आहेत, पण या अँटीबॉडीच्या अगेन्स्ट अँटीजन आहे का पेशंट सॅम्पलमध्ये, असेल तर फिक्स होईल वॉशिंग आउट, वॉशआउट होणार नाही. पण जर कॉम्प्लिमेंटरी अँटीजन याच्यामध्ये नसतं सॅम्पलमध्ये तर या अँटीबॉडीज काय होईल, वॉशआउट होईल. ओके, आता आपण असं अजून करूया की आपण जो पहिला टेस्ट सॅम्पल घेतलेला ज्याच्यामध्ये अँटीजन आहे असं आपण कन्सिडर करतो, तो अँटीजन आहे, नॉन अँटीबॉडीज त्याला बाइंड होतील, आणि इथं आपण काय केलं, त्याला कॉन्ज्युगेट केलं की एन्झाइम हॉर्स रॅडिश पेरॉक्सिडेज, आणि या कॉम्प्लेक्स फॉर्म झाला, वॉशिंग केलं, वॉशिंग केल्यानंतर याचा सबस्ट्रेट ऍड केला होता, इथे सबस्ट्रेट, सबस्ट्रेट इथं आपण ऍड केला. सबस्ट्रेट ऍड केल्यानंतर जर सपोज वॉशिंग नंतर अँटीबॉडीज डिसोसिएट झाल्या नसतील तर एन्झाइम्स वगैरे असणार आहे. ओके, तो एन्झाइम काय करेल, सबस्ट्रेटचं ऑक्सिडेशन करेल, आणि जेव्हा सबस्ट्रेटचं ऑक्सिडेशन होईल त्यावेळी ब्ल्यू कलर किंवा कलर रिमूव्ह होतो, ब्ल्यू कलर काय होतो, रिलीज होतो. त्यामुळे जर त्या मायक्रोस्कोपिक सॉरी त्या स्लाइड आपल्याला ब्ल्यू कलर दिसला याचा अर्थ या एन्झाइमने या सबस्ट्रेटचं ऑक्सिडेशन केलं, कारण या सबस्ट्रेटचं ऑक्सिडेशन होतं त्यावेळी कलर चेंज होतो. सो कलर चेंज झाला याचा अर्थ एन्झाइम प्रेझेंट आहे, एन्झाइम प्रेझेंट याचा अर्थ अँटीबॉडीज वॉशआउट झाले नाही, आणि अँटीबॉडीज वॉशआउट नाही झाले याचा अर्थ या अँटीबॉडीज या अँटीजनला बाइंड झालेल्या आहेत, याचा अर्थ की सॅम्पलमध्ये अँटीजन प्रेझेंट आहे, प्रेझेंट आहे याचा अर्थ असा होतो की दॅट सॅम्पल कंटेन्स प्लाझ्मोडियम फॅल्सिपारम. सो दिस इज अन एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट टेस्ट, आपण हे यापूर्वी सुद्धा डिस्कस केलेलं आहे. ओके, सो वी कॅन परफॉर्म इलायझा टेस्ट, ज्यामध्ये आपण नॉन अँटीबॉडीज अगेन्स्ट अँटीजेन डिटरमाइन करतो इन पेशंट सॅम्पल. ओके, सिमिलर मेथड एक अजून आहे तुम्हाला, एक सिमिलर मेथड दॅट इज इनडायरेक्ट, इनडायरेक्ट, इनडायरेक्ट फ्लोरोसन अँटीबॉडी टेस्ट, इनडायरेक्ट फ्लोरोसन अँटीबॉडी टेस्ट, इन शॉर्ट नोन एज IFAT, इनडायरेक्ट फ्लोरोसेंट अँटीबॉडी टेस्ट. सिमिलर मेथड आहे बघा, सिमिलर मेथड, फक्त चेंज कुठे येणार आहे, तर चेंज हा इथे येणार आहे. पहिल्यांदा आपण अँटीजेन जो आहे तो RBCs इथं फिक्स केल्या, फिक्स केल्यानंतर नॉन अँटीबॉडीज घेतल्या इथे. ओके, नॉन अँटीबॉडीज घेतल्या, नॉन अँटीबॉडीज कसल्या, तर या अँटीजेनच्या अगेन्स्ट. ओके, आणि नंतर काय केलं आपण, या अँटीबॉडीच्या अगेन्स्ट अँटीबॉडी यूज केलं, अँटी अँटीबॉडीज यूज केला, अँटी अँटीबॉडीज म्हणजे कसं, या अँटीबॉडीज कोणामधून घेतल्या असतील, ह्युमन बीइंग मधून. ओके, मग समजा ह्युमन बीइंगच्या अँटीबॉडीज काढल्या आणि एखाद्या अॅनिमलमध्ये इंजेक्ट केल्या, अॅनिमलमध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्या अँटीबॉडीज त्या अॅनिमलमध्ये अँटीजेनिक म्हणून ऍक्ट होणार, कारण त्याच्यासाठी त्या फॉरेन असेल, न्यू असेल. सो ह्युमन अँटीबॉडीज इफ वी आर गोइंग टू इंजेक्ट इन रॅबिट, रॅबिट विल प्रोड्यूस अँटीबॉडीज अगेन्स्ट ह्युमन अँटीबॉडीज, सो दोज आर कॉल्ड एज अँटी ह्युमन अँटीबॉडीज. ओके, सो आपण पहिल्यांदा अँटीजेन फिक्स केला, म्हणजे पेशंट सॅम्पल जे आहे ते फिक्स केलं, त्याच्यावर आपण नॉन स्टँडर्ड आपल्या ह्युमन अँटीबॉडीज फिक्स केल्या, आपल्याला माहिती असलेल्या की ज्या प्लाझ्मोडियमच्या अगेन्स्टच आहेत. ओके, जर या प्लाझ्मोडियमच्या अगेन्स्ट आहेत आपल्याला माहिती आहे, जर अँटीजन असेल तर दोघं एकमेकाला पेअर करतील, मग या अँटी ह्युमन अँटीबॉडीज आपण त्याच्यावर ऍड केला, फक्त या अँटी ह्युमन अँटीबॉडीला इथं आपण एक टॅग केला, फक्त मग कशी आपण एन्झाइम यूज केला होता, इथं काय यूज करणार आपण फ्लोरोसेंट एजंट यूज करणार, डाय यूज करणार, आयसोथायोसाइन एक फ्लोरोसेंट डाय आपण यूज करणार, आयसोथायोसाइन. So antigen is fixed on the slide, then non antibodies are added, serum added, and then anti human antibodies are added.
which are tagged with isothiocyanate fluorescent dye, anti-human antibodies. Okay, so anti-human antibodies then added, which is tagged with a fluorescent dye called isothiocyanate. जर इथं पेरिंग झालं अँटीजेन अँटीबॉडी पेरिंग झालं तर ऑब्व्हियसली हे सगळं पेरिंग होईल. हे पेरिंग असेल तर आयसोथायसायनेट वॉशआउट होणार नाही. अँड देन ऑब्झर्व्ड अंडर फ्लुरोसंट मायक्रोस्कोप, फ्लुरोसंट मायक्रोस्कोप मध्ये आपण ते ऑब्झर्व करणार आहे. ऑब्झर्व्ड अंडर फ्लुरोसंट मायक्रोस्कोप. जर हा वॉशआउट नाही झाला असेल तर आयसोथायसायनेट फ्लुरोसंट मायक्रोस्कोप मध्ये ग्रीन कलर इमिट करतो. सो ग्रीन कलर ब्ल्यू लाईट ऍब्सॉर्ब करतो शॉर्टर वेव्हलेंथच्या, आणि हाय वेव्हलेंथच्या ग्रीन ज्या लाईट आहे ग्रीन लाईट ते इमिट करतो. सो ग्रीन लाईट इमिशन इंडिकेट्स दॅट दिस अँटीह्युमन अँटीबॉडीज आर बाउंड टू द नोन अँटीबॉडीज. दिस मीन्स दिस नोन अँटीबॉडीज आर बाउंड टू अँटीजेन. मीन दिस मीन्स सॅम्पल कंटेन्स अँटीजेन अँड दिस इनडायरेक्टली मीन्स ऑर डायरेक्टली मीन्स प्लाझ्मोडियम इज प्रेझेंट इन द गिवन ब्लड सॅम्पल. ओके, सो इन दिस वे वी कॅन परफॉर्म इनडायरेक्ट फ्लुरोसंट अँटीबॉडी टेस्ट. सो फॉर द लॅबोरेटरी डायग्नोसिस ऑफ प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम mostly we prefer microscopic observation by forming blood films, thick and thin blood films. Then after आपण काही सिरोलॉजिकल टेस्ट परफॉर्म करतो लाईक कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट, विथ फ्लॉक्युलेशन टेस्ट किंवा हिमॅग्लुटिनेशन असते, इनडायरेक्ट ऑर इम्युनोफ्लुरोसंट असते. जसं एक्झाम्पल आपण बघितलं की इनडायरेक्ट ऑर फ्लुरोसंट अँटीबॉडी टेस्ट असेल किंवा आपण इलायजा टेस्ट सुद्धा यूज करू शकतो. So this is nothing but the laboratory diagnosis of Plasmodium falciparum. In the next lecture, we will discuss the last part, that is chemoprophylaxis and treatment of the malaria. Okay, thank you.